नमस्कार, सुस्वागतम। आज आपण ईमेल आयडी व यूट्यूब चॅनल तयार करायचं कसं हे आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये यूट्यूब हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं असावं। आता आपण पुढील प्रमाणे कृती करूया। सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील यूट्यूब हे ब्राउजर ओपन करा। ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जर ईमेल आय डी यापूर्वीच रजिस्टर केलेला असेल तर तो आपल्याला या यूट्यूब ॲप्लिकेशनच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। जर आपण नवीन वापरकर्ते असू अशा वेळी आपल्याला उजव्या कोपऱ्यामध्ये या प्रकारचा आयकॉन तुम्हाला पाहायला मिळेल। या आयकॉनवर क्लिक केल्यावरती पुढील प्रकारची विंडो तुम्हाला दिसेल। त्यामध्ये साइन इन हा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। जर आपल्या मोबाईलमध्ये ईमेल अकाउंट अगोदरच रजिस्टर केलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला स्वतःचं ईमेल आय डी त्या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यामुळे ज्यांच्या मोबाईलमध्ये ईमेल आय डी अगोदरच रजिस्टर केलेला आहे अशा पालकांनी पुढील प्रक्रिया फक्त पाहावी। आता मी साइन इन ह्या पर्यायावर क्लिक करत आहे। त्यानंतर अकाउंट्समध्ये ॲड अकाउंट ही विंडो तुमच्यासमोर येईल। त्यामध्ये ॲड अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करा। अशा प्रकारे गुगलची साइन इन ईमेलचं नवीन खाते तयार करण्याची विंडो या ठिकाणी ओपन झालेली आहे। त्यानंतर ओपन झालेल्या साइन इन या विंडोमध्ये डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यामध्ये क्रिएट अकाउंट या पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर फॉर माय सेल्फ फॉर माय चाइल्ड या दोघांपैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करा आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करून पुढे जा। त्यानंतर ओपन झालेल्या विंडोमध्ये एंटर युअर नेम या पहिल्या बॉक्समध्ये तुमचं पहिलं नाव आणि दुसऱ्या बॉक्समध्ये तुमचे आडनाव टाईप करा। नाव आणि आडनाव टाईप करून झाल्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा। आता ओपन झालेल्या विंडोमध्ये बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये तुमची जन्मतारीख व लिंग या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे। मी आता माझी जन्मतारीख या ठिकाणी नोंदवत आहे। याप्रमाणे तुम्हाला तुमची जन्मतारीख नोंदवायची आहे। त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा। वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर येणाऱ्या विंडोमध्ये पहिल्या तीन पर्यायापैकी कोणताही ईमेल आय डी आपण निवडून नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे। ओपन झालेल्या विंडोमध्ये क्रिएट अ स्ट्रॉंग पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला आपल्या ईमेल खात्याचा पासवर्ड तयार करावयाचा आहे। तुम्ही या ठिकाणी लेटर्स नंबर्स आणि सिम्बॉल टाकून स्ट्रॉंग पासवर्ड या ठिकाणी तयार करू शकता। पासवर्ड या ठिकाणी दोन वेळा टाकायचा आहे। जो पासवर्ड आपण पहिल्या रकान्यात टाकू तोच पासवर्ड दुसऱ्या रकान्यात या ठिकाणी टाकायचा आहे। पासवर्ड टाईप करून झाल्यानंतर खाली दिलेल्या शो पासवर्ड यावरती क्लिक करून तुम्ही पासवर्डची पुष्टी देखील करू शकता। त्यानंतर खात्री झाल्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करून पुढे जा। पासवर्ड टाईप करून झाल्यानंतर या ईमेल आय डीचा ईमेल आय डी व पासवर्ड तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा। पुढच्या विंडोमध्ये तुम्हाला मोबाईल ॲक्सेस देण्यासाठी अशा प्रकारच्या येणाऱ्या विंडोमध्ये येस आय एम इन या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जा। त्याचप्रमाणे पुढील ईमेल आय डी हे माझेच ईमेल आय डी आहे हे खात्री करून नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा। त्याचप्रमाणे गुगलची आलेली नियमावली त्यानंतर शर्ती व अटी हे मला मान्य आहेत यासाठी आय ॲग्री या पर्यायावर क्लिक करून पुढे जा। यानंतर आपल्या मोबाईलमध्ये आपलं नवीन ईमेल आय डी तयार झालेलं आपल्याला पाहावयास मिळेल। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्या मोबाईलमध्ये यूट्यूब या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही जा। यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामधील या आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला कळेल की आपले नवीन ईमेल आय डी तयार झालेले आहे।
तुमचं नाव व ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळेल. त्याचप्रमाणे यूट्यूब चॅनल तयार करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांमध्ये पहिला पर्याय या ठिकाणी युअर चॅनल या पर्यायावर क्लिक करा. युअर चॅनल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव आणि आडनाव या ठिकाणी पाहावयास मिळेल. तुम्हाला चॅनलला तुमच्या आवडीचं नाव द्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही नाव या ठिकाणी बदलू शकता. मी या ठिकाणी माझं नाव या चॅनलला देत आहे. नाव देऊन झाल्यानंतर क्रिएट चॅनल या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला चॅनल क्रिएटेड या प्रकारची नोटीस तुम्हाला समोर डिस्प्लेवर पाहावयास मिळेल. अशा प्रकारे तुमचं नवीन यूट्यूब चॅनल या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता आपल्या शाळेने आयोजित केलेल्या स्पर्धेची व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती कशी टाकायची हे आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण तयार केलेली व्हिडिओ एका फोल्डरमध्ये आपण व्यवस्थितरित्या सेव्ह करून ठेवायची आहे. त्याचप्रमाणे यूट्यूब ॲप्लिकेशनमध्ये पुन्हा जाऊन या ठिकाणी समोर दिलेल्या विंडोमधील निळ्या रंगाच्या पट्टीवरील क्रिएट या पर्यायावर क्लिक करा. या मोबाईलमधील आपण एक व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करूया. अपलोड अ व्हिडिओ गो लाईव्ह या पर्यायापैकी पहिल्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपण ज्या फोल्डरमध्ये आपली व्हिडिओ ठेवलेली आहे ती निवडून सिलेक्ट करा. व्हिडिओ निवडून झाल्यानंतर आपली व्हिडिओ पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आलेली आहे की नाही याची खात्री करून पुढे जा. त्यानंतर क्रिएट अ टायटल या ठिकाणी व्हिडिओला या ठिकाणी तुम्हाला शीर्षक म्हणजेच टायटल द्यावयाचे आहे. याप्रमाणे मी या ठिकाणी व्हिडिओला टायटल देत आहे. तुम्ही व्हिडिओला या ठिकाणी नाव देऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं नाव किंवा स्पर्धेचं नाव या ठिकाणी टाकावयाचे आहे. नाव टाकून झाल्यानंतर त्याखाली येणाऱ्या ऑप्शनमध्ये ॲड डिस्क्रिप्शन त्याचप्रमाणे पब्लिक ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी पब्लिक या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला या ठिकाणी पब्लिक अनलिस्ट प्रायव्हेट शेड्यूल हे पर्याय तुम्हाला पाहायला मिळतील. यापैकी पहिला पर्याय पब्लिक हा तुम्हाला निवडायचा आहे. त्याचप्रमाणे लोकेशन ॲड प्लेलिस्ट हे ऑप्शन जसेच्या तसे ठेवा. त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करून पुढे जा. पुढील अपलोड या विंडोमध्ये लर्न मोर या ठिकाणी नॉट सिलेक्टेड या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी यस इट्स मेड फॉर किड आणि दुसरा पर्याय नो इट्स नॉट मेड फॉर किड्स या ठिकाणी त्या पर्याय क्लिक करून पुढे जा. याचा अर्थ असा होतो तुमची व्हिडिओ सर्वांसाठी आहे. पहिला ऑप्शन निवडलात तर तुमची व्हिडिओ सर्वांना पाहता येईल. त्यानंतर पुढील कॉलममध्ये क्लिक करून दुसऱ्या पर्याय निवडून पुढे जा. हे पूर्ण झाल्यानंतर आपल्या मोबाईलमधील दिसणाऱ्या अपलोड या पर्यायावर क्लिक करून पुढे जा. त्यानंतर ओपन झालेल्या विंडोमध्ये डाव्या कोपऱ्याला लायब्ररी या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट केलेली व्हिडिओ अपलोड होताना दिसेल. अपलोड होण्याची प्रक्रिया 1%पासून 100%पर्यंत पूर्ण होईपर्यंत वाट पहा. 100% पूर्ण झाल्यानंतर तुमची व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलवरती यशस्वीरित्या अपलोड झाली आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. व्हिडिओ पाहून झाल्यानंतर त्याखाली असणाऱ्या शेअर या बाणावरती क्लिक करा. त्यानंतर ओपन झालेल्या विंडोमधील आपली लिंक कॉपी करा. लिंक कॉपी करून झाल्यानंतर शाळेने आपल्याला जी स्पर्धेची माहिती पुस्तिका पाठविलेली आहे त्या माहिती पुस्तिकेमधील आपल्या वर्गाची स्पर्धा पहा. स्पर्धा पाहून झाल्यानंतर आपण ज्या स्पर्धेसंदर्भात व्हिडिओ तयार केलेली आहे त्या स्पर्धेच्या लिंकवर
क्लिक करा। लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा गुगल फॉर्म पाहावयास मिळेल। गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा वर्ग, त्याचप्रमाणे तुमचं पूर्ण नाव, वर्ग आणि डिव्हिजन ह्या ठिकाणी टाईप करावयाची आहे। आणि हे पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या पर्यायामध्ये यूट्यूब लिंक या पर्यायामध्ये तुम्ही कॉपी केलेली लिंक या ठिकाणी पेस्ट करावयाची आहे। लिंक पेस्ट करून झाल्यानंतर आपण भरलेली माहिती खात्रीशीर तपासून घ्या। तपासून झाल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा। अशा प्रकारे आपण तयार केलेली व्हिडिओ लिंक आपण स्पर्धेकरता सबमिट केलेली आहे। अशा प्रकारे यूट्यूब चॅनल, ईमेल आयडी व स्पर्धेकरता आपली व्हिडिओ कशी पाठवायची हे आपण पाहिलं।